नमस्कार. आज माघ शुक्ल द्वितीया शके 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी: दिल्लीच्या ठगांचा बदलापूरच्या डॉक्टरला गंडा, ठाण्यात पोस्टाचीही एटीएम सेवा आणि मिठाईचं वजन करताना वजन मारणाऱ्या 37 मिठाई विक्रेत्यांविरोधात वैध मापनशास्त्र विभागाची कारवाई. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. किडनी प्रत्यारोपण न करताच दिल्लीच्या ठगांनी बदलापूरच्या डॉक्टरला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी थेट दिल्ली इथून दोघांना अटक केली असून एक महिला फरार आहे. या त्रिकुटाने आय नीड किडनी या संकेतस्थळावरून किडनी दाते तसंच गरजू रुग्णांना संपर्क करून किडनी न बसवताच तब्बल 5 लाख रुपये उकळले असून बदलापूरमधील आणि अजमेरच्या रुग्णालाही अशाच प्रकारे गंडा घातल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. मोहम्मद हसन दाऊद खान उर्फ कैफ खान, नेहा दीपक कुमार मेहरा अशा दोघांना पोलिसांनी अटक केली असून करिश्मा नामक महिला फरार आहे. सर्वजण दिल्लीतील रहिवासी आहेत. बदलापूर येथील भगवती रुग्णालयाचे प्रख्यात डॉक्टर कृष्णा निमसाखरे यांच्या वडिलांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्यानं मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी त्यांनी संकेतस्थळाची मदत घेतली. या टोळीने 20 लाखांचा सौदा करून डॉक्टरकडून 5 लाख उकळले. त्यानुसार एक बोगस किडनी दाता उभा करून किडनी मॅच होण्यासंदर्भात डॉक्टरांच्या वडिलांच्या आवश्यक चाचण्याही केल्या पण किडनी बसवलीच नाही. दरम्यान ही प्रक्रिया बेकायदा असल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून उल्हासनगर गुन्हे शाखेकडे तपास सोपवल्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवून थेट दिल्लीतून दोघांना अटक केली. कैफ हा 8वी पास तर नेहा ही पदवीधर असून दोघांचीही दिल्लीतील रुग्णालयात उडबस होती अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे सर्व नियम डॉक्टरांना माहीत असतात, तरीही डॉक्टर निमसाखरे यांची फसवणूक झाल्यानं हा चर्चेचा विषय ठरला आहे. एटीएमद्वारे रक्कम काढण्याची सुविधा आतापर्यंत फक्त बँकांद्वारे मिळत असे, मात्र आता टपाल खात्याने काच टाकली असून ठाणे टपाल विभागाच्या वतीनं शहरात एटीएम सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पोस्टात खातं असलेल्या ग्राहकांना एटीएमद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ठाण्यातील मुख्य डाकघर येथील शाखेतून ही सेवा कालपासून सुरू झाली. विशेष म्हणजे या सेवेमुळे पोस्टातून रक्कम काढण्यासाठी सेवानिवृत्त वृद्ध ग्राहकांना आता तासन तास रांगेत उभं राहण्याचे प्रयास पडणार नाहीत. ठाणे मुख्य टपाल कार्यालयात सद्यस्थितीत सुमारे 70,000 अधिक ग्राहकांची बचत खाती आहेत. त्याचबरोबर तब्बल 2 लाख ग्राहकांची आवर्त ठेवी असून अनेकांनी इंदिरा विकास पत्र अथवा किसान विकास पत्र याद्वारे पोस्टात रक्कम ठेवली आहे. आता एटीएम सेवा सुरू केल्यानं पोस्टात ज्या ग्राहकांचं खातं असेल त्या ग्राहकाला एटीएमच्या माध्यमातून दिवसातून 20,000 रुपये काढता येणार असून एका वेळेस केवळ 10,000 इतकीच रक्कम काढता येणार आहे. या एटीएम सेवेचं उद्घाटन भारतीय पोस्टल सर्व्हिसेसचे डायरेक्टर ई व्ही राव यांच्या हस्ते करण्यात आलं. ठाण्यानंतर कल्याणमध्ये देखील एटीएम सेवा पुरवली जाणार असल्याची माहिती ठाणे टपाल विभागाच्या वरिष्ठ अधीक्षिका बिपाशा दास यांनी दिली. दरम्यान एटीएम सेवेच्या शुभारंभानंतर ठाणे मुख्य टपाल कार्यालयातून पहिल्या दिवशी 250 ग्राहकांना एटीएम कार्ड्स देण्यात आली असून एटीएम धारक ग्राहकांना सर्व व्यवहारांची माहिती मोबाईलद्वारे निःशुल्क देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर वाहनं अडवून लूट करण्याचा त्रिकुटाचा बेत वाहतूक पोलिसांमुळे उधळला असून चोरट्यांशी झालेल्या झटापटीत एका लुटारूला जेरबंद करण्यात यश आलं आहे.
सिल्वासाकडे कंपनीचा माल घेऊन जाणाऱ्या एका कंटेनर चालकाला मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी ठार मारण्याची धमकी देत लुटण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील कंटेनर चालक कंपनीचा माल घेऊन सिल्वासाला जात असताना रविवारी सकाळी मुंब्रा बायपासवर ही घटना घडली. मोहम्मद इरफान, मोहम्मद सगीर शेख आणि त्याचे दोन साथीदार मोटरसायकलवरून आले. त्यांनी कंटेनर चालकाचा रस्ता अडवून जबरदस्तीनं ड्रायव्हर केबिनमध्ये घुसून ठार मारण्याची धमकी दिली. ते चालकाच्या खिशातील 2000 रुपये काढून घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी आणखी एका कंटेनरवरील सतर्क चालक राम नरेश आणि क्लीनर रवी कुमार यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. या गोंधळाकडे लक्ष गेल्यावर वाहतूक पोलिसांनी चोरट्यांच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा चोरट्यांनी पोलिसालाच मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी मोहम्मद इरफानच्या मुसक्या आवडल्या तर इतर दोघे पसार झाले. या प्रकरणी मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पसार झालेल्या दोघा चोरट्यांचा शोध सुरू आहे. इंद्रधनू आणि मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शब्द यात्रा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळाला. श्रोत्यांच्या मोठ्या उपस्थितीत 7वं सत्र संपन्न झालं. या सत्रात 3 वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांचे अंतरंग उलगडले गेले. किड्स ऍट वर्क हे लेविस हाईन या अमेरिकन छायाचित्रकाराचं, बालकामगारांच्या यातनामय छायाचित्रकारांचं पुस्तक यामुळेच जगभरात बालकामगार या विकृत संकल्पनेविरुद्ध जागृती निर्माण झाली आणि कायदे अस्तित्वात आले. ज्योत्स्ना सोनाळकर यांनी हा समग्र पट अत्यंत जिवंत पद्धतीने उलगडला. श्रोत्यांनी न पाहिलेली छायाचित्रही अक्षरशः दृश्यमान झाली. पुतळाबाई हे शिवचरित्रातील तसं दुर्लक्षित पात्र. शिवाजी महाराजांची एक पत्नी यापलीकडे या व्यक्तिरेखेची फारशी ओळख वाचकांना नाहीच. पण महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यात तसंच त्यांच्या कौटुंबिक जीवनात पुतळाबाईंचं मोठं योगदान होतं. हीच बाब प्राध्यापक वर्षामुळे यांनी त्यांच्या धाकट्या राणी साहेब या स्वलिखित पुस्तकाद्वारे वाचकांसमोर मांडली. श्रीकृष्ण सावधी यांनी सनदी अधिकारी म्हणून काम करताना आलेले विविध अनुभव, वेगळे प्रवास, अनोखे प्रवास या प्रवासवर्णनात शब्दबद्ध केले आहेत. श्रीमती मृदुला निमकर यांनी अत्यंत रंजक पद्धतीने यातील विविध अनुभव श्रोत्यांसमोर मांडले. चाकोरी बाहेरचं लिखाण वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश सफल होत असल्याचं समाधान सर्व उपस्थितांनी मनापासून व्यक्त केलं. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. मागी गणेशोत्सवानिमित्त अप्रतिम देखावे साकारण्याची परंपरा असलेल्या लोकमान्य नगर पाडा नंबर 2 येथील साईनाथ मित्र मंडळ पुरस्कृत सार्वजनिक मागी गणेश जन्मोत्सव मंडळाने यंदा 11 ते 21 फेब्रुवारी दरम्यान साजरा होणाऱ्या मागी गणेशोत्सवानिमित्त शिवकालीन प्रतिकृतीचा अप्रतिम देखावा साकारला आहे.
अशी माहिती मंडळाचे संस्थापक माजी नगरसेवक सुधीर बर्गे यांनी दिली आहे. लोकमान्य नगर पाडा नंबर 2 येथील मराठी शाळेसमोर माजी नगरसेवक सुधीर बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 13 वर्ष मोठ्या भक्तिभावाने माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. माघी गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशासाठी प्रतिवर्षी विविध आकर्षक देखावे साकारले जातात. जेजुरी, शिर्डी, अष्टविनायक, हिमालय, प्राचीन गुहा, शीशमहल असे देखावे आतापर्यंत मंडळाने साकारले आहेत. यावर्षी मंडळाने शिवाकालीन प्रतिकृतीचा देखावा साकारला आहे. गेले 15 दिवस या देखाव्याचं काम सुरू आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास पराक्रम देखाव्याच्या माध्यमातून साकारण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचं सुधीर बर्गे यांनी सांगितलं. शिवकालीन गड आणि त्यावर शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आरसीएफने रंगतदार ठरलेल्या सामन्यात मुंबई पोलिसांचा सरळ पराभव करत विजयनगरी एनएक्स युथ असोसिएशन आणि विनोद मेमोरियल स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय घोडबंदर व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. सामन्यातील पहिल्या गेममध्ये आरसीएफने जोरदार सुरुवात करताना 8-4 अशी आघाडी मिळवली. पण मुंबई पोलिसांनीही तशाच तसं उत्तर देत सामन्यात 9-9 अशी बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघ 1-2 गुणांच्या फरकानं कधी आघाडीवर तर कधी पिछाडीवर राहत होते. 5-0 या खेळात पहिल्या गेमच्या उत्तरार्धात आरसीएफने 23-21 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर त्यांनी 25-22 अशा गुणफरकानं गेम जिंकत सामन्यात 1-0 आघाडी मिळवली. पहिल्या गेमप्रमाणे दुसऱ्या गेममध्येही दोन्ही संघांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. दुसऱ्या गेममध्ये उभय संघ 3-3 अशा बरोबरीत होते. या बरोबरीनंतर गुण मिळवण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. शेवटी आरसीएफने दुसरा गेम 25-17 असा जिंकत सामन्यासह 15,000 रुपयांचं रोख पारितोषिक पटकावलं. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार आरसीएफच्या आकाश तोडसेला देण्यात आला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मुंबई पोलिसांच्या ओंकार मर्डेकरने मिळवला. या स्पर्धेसोबत खेळवण्यात आलेल्या स्थानिक व्हॉलीबॉल स्पर्धेत युथ प्लाझात 2 संघानं बाजी मारली. तिसऱ्या गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात त्यांनी व्हॉली युनायटेड संघाचा पराभव केला. मिठाईचं वजन करताना वजन मारणाऱ्या 37 मिठाई विक्रेत्यांविरोधात वैध मापनशास्त्र विभागानं कारवाई केली आहे. मिठाई विक्रेते हे मिठाईचं वजन करताना खोक्यासह वजन करत असल्यामुळे ग्राहकांना मिठाई कमी मिळत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगानं जिल्ह्यातील मिठाई विक्रेते तपासणीबाबतची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. तपासणीत 37 मिठाई विक्रेत्यांविरुद्ध वैध मापनशास्त्र उल्लंघनाबाबत खटले नोंदवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मिठाई वजनात कमी देणं, विक्रेत्याकडे वापरात असलेले वजने काटे पडताळणी आणि मुद्रांकन करून न घेणं अशा कायद्यातील इतर तरतुदींचा भंग झाल्याचं आढळून आलं. याबाबत ग्राहकांनी जागरूक राहून खरेदी करावी. इलेक्ट्रॉनिक काट्याच्या इंडिकेटरवर 0 असल्याखेरीज त्यावर वजन केलं जाणार नाही याकडे लक्ष ठेवावं. मिठाई, ड्रायफ्रूट, मावा खरेदी करते वेळी त्यांचं वजन खोक्याशिवाय करणं दुकानदारास बंधनकारक आहे. म्हणजेच दुकानदाराचे वस्तूंचं निव्वळ वजन करूनच विक्री करावी. व्यापाराने इलेक्ट्रॉनिक काटा आणि काट्याचं इंडिकेटर अशा ठिकाणी ठेवावं की वजन करण्याची संपूर्ण प्रक्रिया ग्राहकाला स्पष्टपणे दिसू शकेल. याबाबत काही गैरप्रकार आढळून आल्यास नियंत्रक वैध मापनशास्त्र नियंत्रण कक्षाशी 22-88-66-66 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक नियंत्रक SS कदम यांनी केलं आहे.